आवाज येतोय का तुम्हाला? हो येतोय मॅडम, कोण बोलतोय, कुठून? अहमदनगर वरून. हा बोला मॅडम, काय अडचण आहे का? हा म्हणूनच फोन केलता मी, तुमचं कॉल रेकॉर्डिंग वगैरे बघितलं ना. अच्छा बर, हा एक असा विषय आहे नाही का, अहमदनगर मध्ये वाळकी हे गाव आहे, बर, तिथे आधी एक नाही का माझं रिलेशन होत एका मुलासोबत. बर, रिलेशन म्हणजे नाही का असं लग्न होणारच होत, फक्त विषय असा होता की ते घरच्यांना वगैरे नाही का माझ्या घरच्यांना मान्य नव्हते नाही का, बर, पण तिथून हे होता प्रोत्साहन त्याच्या घरच्यांकडून, बर बर, आणि थोडासा विषय असा झालता की नाही का मी इथून 2-3 महिने मी कामासाठी म्हणून तो मला भेटायला आलेला होता. बर, त्याचं नाव रंजितचा फरास होतं, पण त्याचा काही इश्यू नाही इथे, फक्त आता असा विषय की त्याचा मित्र आहे नाही का, हॅलो, बर बर, त्याचा मित्र आहे तो मला इतके दिवस साथ देत होता नाही का, जवळजवळ 4 ते 5 वर्ष कम्प्लीट झाली आमच्या रिलेशनला. नाव काय तुमचं? मधून बोलतोय का? हा, तुमच्या एका मुलासोबत रिलेशन होता आणि अचानक तुम्हाला सोडले त्याने, बरोबर? नाही सोडलं नाही, ऐकणार मी पुढे सांगते. सोडलेलं नाही, असा विषय होता की आता वाळकी ते खून प्रकरण झालेलं नाही का, त्याच्यात ते गुंतलेले आहेत नाही का, मग आता ते सध्या अहमदनगर कारागृहामध्ये आहे. बर, विषय असा आहे की त्याच्या घर जे त्या मुलाच्या घरचे का मी ज्या माणसासोबत रिलेशन मध्ये ना त्यांच्या घरच्यांना आमच्याबद्दल कोणतीच गोष्ट एक्सेप्ट नाहीये, आणि नाहीये तर नाही, आम्ही त्यांना कोणत्या गोष्टीतून म्हणत नाही आम्हाला हे द्या आम्हाला ते द्या, आम्ही काही मागत नाही. ते सोडतायत त्यांच्या मुलाला बाहेर काढतायत, जामीन वगैरे बघतायत, ते त्यांचं कर्तव्य आहे, ते करणारच आहेत, पण त्यांना तिथे जाऊन नाही का वेगवेगळ्या भाषेत बोलताय, फोनवर वगैरे बोलणं होतं का असेल ना, 20 मिनिटं बोलायला देतात पोलीस, त्यांना म्हणतात नाही का तू लग्न केलं का तिच्यासोबत, तू असं केलंस का, ह्यांना गरजच नाही ना माझं म्हणणं असं. आम्ही आम्हाला 18 आम्ही असं नाही आम्ही लहान आहेत का काय आम्हाला आमचं कळत नाही, आम्ही इथपर्यंत आलो तुम्ही नाही म्हणत असताना आम्ही इथपर्यंत आलो, आणि असं नाही ना की आम्ही धोका देतोय का काय देतोय, लोक तुम्हाला काही सांगतील उद्या नाही का, ते लोक मला म्हणजे सगळं अश्लील भाषेत बोलतात, इतक्या दिवस मी सगळं सहन केलं त्यांचं, पण आता कस घर सांगणार, थोडं मला पण जगायचा अधिकार आहे. हॅलो, त्यांचं म्हणणं आहे असं नाही का अजून पण ते अजून पण तयार होत नाहीत नाही का, असं त्यांना धमकवतात तिथे जाऊन वगैरे, असं त्याचा भाऊ आहे नाही का, मी तो असा आहे त्याचा भाऊ आणि बहिणी, आणि मेन असा विषय होतो की आई बापा जरी मान्य असलं तरी आता सध्या ते मोठा मुलगा आहे त्यांचं ऐकणं यांना भाग असेल. मला सांगा मॅडम तुम्हाला मदत काय हवी? मदत हीच हवी त्यांना असं नाही का आम्हाला कोणत्याच गोष्टीचा त्रास नको आहे त्यांच्याकडून. बर, काय त्रास नको? त्रास माझ्यासोबत फोन करून अश्लील भाषेत बोलतात, माझ्यासोबत नीट बोलत नाही, तुम्ही तुम्हाला नाही ना बोलतायत नीट नका ना फोन करून, मी थोडी म्हणते तुम्हाला फोन काय, नेमकं तुमचं मॅडम मला काही मुद्दाच कळला नाही नेमकं तुम्ही काय बोलताय ते. हॅलो, हा मी अहमदनगर मधून बोलते. हो तुम्ही अहमदनगर बोलताय, एका मुलासोबत तुम्ही रिलेशन मध्ये होते, मग पुढे काय झालं त्या मुलासोबत, ते मुलगा तुम्हाला सोडलाय का, त्यानंतर तुमच्या रिलेशन मध्ये आहे ते काहीच बोललो नाही तुम्ही. हा ना मग रिलेशन मध्ये आहे ना, पण असं ते वाईटमध्ये ना खून प्रकरण हा इतका झालेला नाही का. तुमचं प्रेम प्रकरण आहे, तुमचं लग्न झालंय का त्यांच्यासोबत? हो लग्न झालेलंय आमचं. लग्न झालेलं, तो मुलगा कुठला आहे? वाळशीचा. कुठं? वाळशी. माळशी रेस? वाळशी. माळशी कुठं आलंय? वाळशी वाळशी. माळशी वाळखी वाळखी. वाळखी का? वाळखी कुठे आहे? नगर मध्येच आहे. बर ठीक आहे, मग आता काय झाले लग्न झाल्यानंतर? पुढे लग्न झालेली ही गोष्ट आम्ही कोणाला 2 जवळजवळ 2 ते 3 वर्ष झाली आम्ही कोणाला सांगितलीच नव्हती. बर, कुठे लग्न केलंय तुम्ही? कोर्टात. कोर्टात? सर्टिफिकेट वगैरे आहे तुमच्याकडे? माझ्याकडे आहे. कुठल्या कुठल्या कोर्टामध्ये?
आळंदी मध्ये नाही का अच्छा मंगल आळंदी कार्यालय. मध्ये गेले. अच्छा तिथे हा गेले का. हा बर नवऱ्याचं काय नाव तुमचं मुलाचं नाव काय. काम करतो तो. ते असेच नाही का जॉब करतात जसं भेटेन तसं. बर तुम्ही. मी पण आता सध्या जॉबला जायला लागले पण इतके दिवस जात नव्हते जॉबला. 3 वर्ष झालं तुमचं लग्न झालं कोणाला सांगितलं नव्हतं बरोबर. हा आम्ही आम्ही एकत्र सुद्धा राहत होतो फक्त ते अपडाऊन करायचं नाही का घरी जायचे माझ्याकडे यायचं घरी जायचे माझ्याकडे यायचं असं अपडाऊन करायचं ते. बर का तुमचं अगोदर लग्न झालंय त्यांचं अगोदर लग्न झालंय का. कोणाचंच नाही झालेलं. बर आता पुढे मग काय झालं नेमकं मॅटर पुढे. पण ह्या गोष्टीत ना आम्ही घरच्यांना विचारलेल्या होत्या नाही का. बर बर त्यांनी विचारले होतं अशी अशी मुलगी मला आवडते मला तिच्यासोबत लग्न करायचं तर त्याच्या भावानी असा विषय केला की वाळखीतच नाही का एक मुलगा आहे असं सांगितलं आणि त्या मुलासोबत माझं रिलेशन आहे आणि मी प्लस माझं माहेर मुंबई आहे नाही का. मी मुंबईत असं नाही का अश्लील भाषेत ते बोलतच होते माझ्याकडे नाही का सगळे कॉल रेकॉर्डिंग येते काय बोलतात काय नाही मला सगळं ऐकवलेलं आहे त्यांच्याच मुलांनी त्यांच्याच भावानी. ते सरळ म्हणतात नाही का मुंबईत ती बार मध्ये डान्स करते असं तसं. मला हे सांगा जर मी मुंबईत राहून जर बार मध्ये डान्स करत असते तर मी त्यांच्या मुलापर्यंत पोहोचले असते का. अच्छा आणि लोक त्यांना काही सांगतात ते ऐकतात. आता असं झालेलं आहे की ह्याच ह्याच त्याला त्याच ह्याला अशा गोष्टीवरून ते जास्त विश्वास ठेवतात आणि मेन त्यांना त्रास देत आहेत. माझा काही विषय नाही माझ्यासोबत अश्लील भाषेत बोलताय ते जाऊन द्या ते मी पुढे कसं पण सगळ्या गोष्टी मी बरोबर करेन पण त्यांना त्रास देत आहेत ना आतमध्ये बसून तो कारण तसा माणूस नाहीये तो. बर आता मुलगा कुठे येतो तुमचा नवरा. आतमध्येच जेलमध्ये. जेलमध्ये कशाबद्दल. मग मी सांगते काय तुम्हाला वाळखीत एक खून प्रकरण झालं त्याच्यात त्यांना गुतवण्यात आलेलं आहे. आता ते चाललेलं आहे जामीन घरचे करतायत जामीन म्हणून मी त्यांना पण जास्त काही बोलू शकत नाही असा विषय झालाय. पण मला त्यांनी ते लेटर पाठवलेलं ना त्यामार्फत मला त्यांनी सांगितलं की तू आपण नाही का ते त्यांचं ऐकावंच लागन त्यांचं असंच करावं लागन त्यांचं तसंच करावं लागन. म्हणजे विषय असा की घरचे त्रास देत आहेत. खून प्रकरण म्हणजे काय विषय झाला. ते हे चालत ती हे एक नाही का एकदम वय झालेला माणूस होता त्याला हार्ट अटॅक आलता तर ती केस फाईल आता हार्ट अटॅक येऊन तर काय येऊ ते मर्डरच 302 हा पडतो ना. हा काय नाही तेवढं फक्त घरच्या तेवढंच म्हणजे काय तेवढंच मॅडम मी काय म्हणतोय तर मर्डर कशामुळे झालं कोणी मर्डर केला. तुमचा नवरा त्यांना हार्ट अटॅक हार्ट अटॅक आल्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी गेला होता कशासाठी गेला होता. ते ना मर्डर साठी गेलेले नव्हते तिथं तिथे ते उसाचा रस आहे नाही का दुकान आहे उसाच्या रसाचं तिथे सगळे पोरं पोरं असे उभे होते ते पण पोरं सगळे गुतलेलेत नाही का ह्याच्यात जे तिथे उभे होते ना ते सगळे पोरं गुतलेलेत जे माणसं वगैरे होते ना ते टोटल सगळे पोरं गुतलेलेत. आणि मेन समोरची जी पार्टी ना ज्यांनी हे केले का गुन्हा दाखल केलाय का ती पार्टी जरा हेवी आहे म्हणून ह्या लोक ह्यांच्याकडून थोडा नाही का पैसा वगैरे मागत असतील ते कदाचित. मला या गोष्टी बाबतीत जास्त काही माहित नाही कारण मी केस फाईल करायला मी गेलेलो नाही किंवा मला मी जामीन साठी वगैरे मी काहीच नाही बघत. 3 वर्ष झालं तुम्ही त्यांच्या सोबत असता का मुलं बाळ वगैरे तुम्हाला. नाही नाही काय. बर ठीक आहे मग तिथं डायरेक्ट मर्डर कसं काय झालं त्याचा हार्ट अटॅक आल्यावर. हार्ट अटॅक आल्या एकदम हे झालं ना वय होतो भरपूर त्यांचं वय होतं मग कशामुळे मर्डर त्याचं कशामुळे अटॅक आला. तो दुसऱ्या माणसाचा इश्यू होता की मॅडम एक मिनिट ऐकून घ्या जे तुम्ही खरं बोलून मदत मागताला तुम्हाला काय मदत होईल. आता जर खोटं बिट बोलून खोटं नाही ऐका ना पण ह्या गोष्टी बाबतीत मला माहितच नाही ना काही फक्त मला एवढं माहिती नाही का तिथे समोर एक्सपायर झालेला व्यक्ती कुठला होता. वाळकीचाच होता. वाळकीचा अच्छा तो काय करत होता. ते त्याचं दुकान होतं वाटतं तिथे वाळकीत. वाळकीत दुकान होतं ह्याच्यासोबत जे तुमच्या जे मुला मिस्टर सोबत नवऱ्यासोबत मिस्टर सोबत किती जण आहेत टोटल जेलमध्ये. आता सध्या आज 3 का 4 जण आहेत वाटत नाही का जे भेटलेत आणि टोटल 6 जण. मॅडम मॅटर थोडं वेगळंच आहे वाटतोय तुम्ही तर काय तर लपवताय तर तुम्ही मला सांगताय की तुम्हाला माहिती नाही बरोबर. यामध्ये मॅटर थोडं वेगळं वाटतोय मॅडम. मॅटर तुम्हाला माहितीच नाही म्हणता ना तुम्ही. नाही तसा विषय नाही कारण आता जेवढे माणसं भेटलेत ना काही फरार आहेत. आणखीन फरार आहेत. हा आता किती जण आहेत तिथे जेलमध्ये. 3-4 जण. आता हा 4 आज काल पण एक माणूस भेटलाय वाटतं नाही का त्यांना नगर मधूनच भेटलेला आहे. किती दिवस झालाय गोष्टीला.
आता 4 महिने कंप्लीट झाले. 4 महिने कंप्लीट झालं. बर बर. तुम्हाला वाटत असेल ना असं की माझ्या बोलण्यावरून, पण आपण आपलं कधी असा संवाद साधलाच नाही एखाद्याशी, म्हणून ते थोडासा नाही नाही प्रॉब्लेम नाही आहे. असं नाही, माझ्याकडे तुमच्यासारखे हजारो कंप्लेंट आहेत रोजचे, कारण मी, हां मला माहिती आहे गोष्टी कुठे अडकतात, बोलण्यात किती लपवतात, हां किती नाही खरं बोलतात. लपवायचा काही आणि इशूच दुसरी एक नाही. गोष्ट मला एक सांगा, मग आणखी किती जण फरार आहेत त्यामध्ये? 4 जण फरार आहेत वाटतं. 4 जण फरार आहेत. या व्यक्तीचं जे एक्सपायर झालं त्याचं नाव काय? त्याचं नाव काही बर, मग काहीतरी पैशाचं मॅटर आहे, काहीतरी असेल बरोबर, मला असं वाटतंय. नाही पैशाचं नाही, हे ना जो मुलगा होता का तिथे मेन जो आरोपी का, हा त्यांनी फोन वरून नाही का पोरं पाठवली होती तिथे. हा हा, मी जेव्हा वाचली ना ती केस तेव्हा मी एवढंच नॉर्मल लिहिलं होतं बर, केस ठीक काय आहे. मग आपल्याला. आता हे सगळं कोर्ट मध्ये मॅटर चालू आहे, पोलीस स्टेशन मध्ये मॅटर चालू आहे. हा आता पुढं पुढं नेमकं तुम्हाला काय मदत हवी सांगा मला. मला ह्या केसची काही घेणं देणं नाही, मला ते झालेल्या गोष्टींसोबत काही घेणं देणं नाही. मी साथ म्हणजे आता देणार तुमचा म्हणल्या नवरा झेल मध्ये त्याच्याशी पण घेणं देणं काय नाही? हा तसा विषय नाही, फक्त बर. त्याला जे त्रास देत आहेत ना घरचे कोणाला त्रास देतात? त्यांना त्रास देत आहेत. तुमच्या नवऱ्याला? हा आता नवरा तर झेल मध्ये कसं त्रास पण देणार मला त्याला? ऐका ना, 2 जण सुटून आले ना हा बाहेर, त्यांचा जामीन मंजूर झाला ना, त्यांनी सांगितलं तुम्ही, मी स्टेटस वगैरे ठेवत होते ना, आता आमचं लग्न झालं म्हणलं स्टेटस ठेवायला, ह्यांची काय भीती आहे मला. बरोबर. मग तुम्ही 3 वर्षामध्ये स्टेटस ठेवून नाही, आज कसं काय स्टेटस ठेवते तुम्ही आता? 3 वर्ष ठेवायचं फक्त मोजक्या जणांना माहित होत. मोजक्या जण 3 वर्ष लपवत आहे म्हणलं मॅडम, किती गोष्ट ऐकून घ्या. सरळ धमक्या, ऐका ना, सरळ धमक्या दिल त्या त्यांनी आम्हाला, आम्ही तुम्हाला जिवंत एक मिनिट ऐकून घ्या. आजचा कायदा आयचा कायदा काय, लपवणार कायदा नाही आणि डोळ्यावर झापलेला कायदा नाही. आम्हाला वाटायचं ना, आम्हाला वाटलं ना, तुम्ही पोलीस प्रशासन. एक मिनिट, तुमचं वय किती? तुमचं वय किती? आता 21 रनिंग आहे. 21 रनिंग. तुमचं वय कम्प्लीट. मुलाचं किती? त्यांचं 32 आहे. अहो मग तुम्ही पोलीस प्रशासनाचं कायद्याचं मदत घेतलं असतं ना. काय पण आम्हाला वाट, पण आपल्यामुळे घरी पोलिसाच्या गाड्याचं हे बरोबर नाही ना वाटत. बर म्हणून आता पुढे सांगा, आता तुमच्या नवऱ्याला कोणी त्रास देतात? त्याचा भाऊ. भाऊ कुठे असतो? त्याचा वाळकीतच असतो. वाळकीत नगर जिल्ह्यामध्ये काय काम करतो तो? ह्याच्यातच आहे नाही का, असं म्हणजे जसं कंपन्यांनी कसे पोरं काम करतात. बर, काय काय म्हणजे काय टॉर्चर करतो नेमका? काय म्हणले? काय टॉर्चर करतो? त्याचं म्हणणं तुम्ही लग्न केलं का, केलं कशाबद्दल, केलं कोणाला विचारून केलं? बर ठीक आहे, लग्न झालं सगळं झालं आता. बर ठीक आहे, आता तुमचं मिस्टर हेल मध्ये त्याला काढण्याचं बघताय, बाहेर काढण्याचं बघणार का तुम्ही? बाहेर भांडण करत म्हणा तुम्ही आता. म्हणून मी असं तुमचं म्हणणं होतं की त्याला त्रास देऊन काही होणार नाही ना, तुम्ही बोला ना, मी बाहेर आहे ना. जेल मध्ये त्याला त्रास कसा देणार? अहो पण हे फोनवर बोल, दर हप्त्याला भेटायला जातात ना. बर, मग तुम्ही जात नाही का? मला भेटूनच देत ना, आधार कार्ड लागतं त्यांच्या नावाचं. तुमचं आधार कार्ड 3 वर्षांमध्ये आधार कार्ड नाही बनवलं तुम्ही का? मी मुंबईत होते ना, मुंबईत जॉबला. हा, मी माझं शिक्षण चालू होतं मुंबईत. बर ठीक आहे. बर आता मी तुमचं ऐकलो, मग आता ह्यामध्ये तुम्हाला काय मदत हवी सांगा मला. मला मदत अशी काही नको, मला फक्त त्यांना जे जे बोलतायत ना तेवढंच सांगा, काही बोलायची गरज नाही, कोणत्याच गोष्टी टॉर्चर करू नका, ते बाहेर आल्यावर आपण बघू काय करायचं काय नाही. बर ठीक आहे, असं आहे का? त्यांचं नाव काय तुमच्या जे मिस्टरचं भावाचं? त्यांचा नंबर देऊ का? आहे का तुमच्याकडे? आहे ना. द्या मग. घरचा देऊ का त्यांचा देऊ? नाही आता टॉर्चर कोणाकडून होते त्याचा नंबर द्या मला फक्त. टॉर्चर तर घरच्यांकडून. आता तुम्ही म्हणतोय हो. हॅलो, हा बोला ना. मनोज सचिन भैया पवार बोलतो, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य. कोण? सचिन भैया पवार बोलतो, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य. हा बोला ना. माझ्याकडे कंप्लीट आली आहे. तुमचा भाऊ जेल मध्ये आहे का? हो हो. काय विषय त्यांचं? काय विषय? ते याच्यात मर्डर मध्ये साहेब. काय विषय नेमकं? का चुकीच्या मार्गामध्ये गेलेत का, कोणी चुकीने लावलेत ब्लेम? हा चुकीने म्हणजे काय झालेलं आहे, एक जणासोबत ते गेला होता. बर बर. हा हा, तिथं आणि ते गाडीवर गेला होता, पण समोरच्यांनी त्याचं पण नाव टाकलं नाही का त्याचं. अरे बाबा, मग त्याला काढण्याचं बघताय का आता? नाही
हा नाही काढण्याचे प्रयत्न चालू आहे ना, पण ते मोका लावलं ना त्यांना लवकर. का हा ओळखतो ना. मग तुमच्या भावाची बायको येते का? बायको का? हा बायको नाही. आता त्यांचं काय अजून काय तसं काय त्यांनी कल्पना नव्हती दिली तशी काय. बरं बरं ठीक आहे दादा, माझ्याकडे अशी कंप्लेंट आली की भावाचं नाव काय शुभम लग्न झालेले म्हणतात झाले म्हणतात, आणि अचानक हे मॅटर घडल्यानंतर ते तुम्ही जेलमध्ये जाऊन तुमच्या भावाला टॉर्चर करताय म्हणे. टॉर्चर? तुम्ही जाऊन तुमच्या भावाला जेलमध्ये जाऊन टॉर्चर करताय म्हणून असं त्यांना कळले म्हणे. कोणाला? की त्यांची अशी गोष्ट आहे की त्यांना तुम्ही टॉर्चर करू नका असं म्हणतात, काय अशी खरी गोष्ट आहे का? नाही आता आम्ही कशाला टॉर्चर करत, तेच म्हणतोय मी त्यांना. आम्ही कसं टॉर्चर करणार? तेच मी त्यांना मुद्दा सांगण्याचं केलो की बाबा तुम्ही पहिले अगोदर तुमच्या नवऱ्याला तुम्ही नवरा म्हणता ठीक आहे, मग त्यांचं भाऊ लागतो त्यांना बाहेर काढण्याचं बघताय का तुम्ही टॉर्चर करण्याचं बघताय? त्याला आता बाहेरच काढायचं बघावं. हो ना, तेच म्हणतोय. जे मुली होती त्यांना मला कंप्लेंट दिली त्याला पण ह्या गोष्टीमध्येच प्रतिउत्तर दिलं. नेमकं तुमच्याकडून मुद्दा ऐकायचं होतं त्यासाठी तुम्हाला फोन केलो मी. काय विषय? आता सध्या त्यांचं असं आहे, तिचं अगोदर इथं लग्न झालं होतं नाही का एका जणासोबत. हा ती त्याच्या घरी जवळजवळ 1.5 वर्ष राहिलेली इथं गाव आमच्या. मी त्याला विचारल्यावर त्यानं म्हणते की माझं लग्न झालं नाही. नाही नाही झालेलं आहे ना, मी तुम्हाला व्हिडिओ फोटो येतात. ते मुलगा बी आहे ना आपल्या गावातलाच आहे ना शेजारचा. अच्छा अच्छा. प्रॉपर कुठल्या ते मुंबईची आहेत का? हा ती प्रॉपर मुंबईची आहे. इथं तिने लग्न त्या संख्येला 1.5 वर्ष 2 वर्ष त्यासोबत राहिली ती. बर बर बर. हा आणि मग नंतर यांचं काय कॉन्टॅक्ट झालं म्हणजे असा विषय झाला. बर बर. पुढं मग आता त्यांच्या तिचं तर मग काय मागं आले होते. आता सध्या आपल्या मागे या गणगण याला फक्त बाहेर काढायचं आपल्याला आधी पाहावं लागेल. बरोबर बरोबर. मला एक सांगायचं दादा तुम्हाला, अगोदर तुमच्या भावाला जे चुकीच्या मार्गामध्ये चुकीच्या केसेस मध्ये टाकलेले आहेत त्यांना पहिले बाहेर काढा आणि नंतर मी विषय मिटवून घ्या. बरोबर. अगोदर हे मोठा मुद्दा तुमचा मेन महत्वाचा आहे. तुम्हाला कुठे काय झेलमध्ये कुठे काय कोर्टाकडून काय वकिलाकडून तुम्हाला काय सकार लागत असेल तर मी करतो वकिलाकडे वकिला थ्रो. ऐकून घ्या, पण हे जे मेन विषय तुमचा भावाचा आहे ना त्याला पहिले अगोदर बाहेर काढा. हा मग त्याला तर पहिले बाहेर काढावं लागेल. नाही नंतर नाही तुमचे बाबा काय भांडणं वगैरे चालू असेल नंतर ना, कारण हे विषय काय नंतर होऊ शकतो ना. पहिले अगोदर त्याला बाहेर काढण्याचं बघा. अगोदर हे बाहेर आला ना मग त्यानंतर त्याला आपण यांना दोघांना समोरासमोर घेऊन. तुझं लग्न तू नाही झाले म्हणते ना, हे कोणाचं फोटो आहे दाखवायचं त्यांना. हा मग इथलं ते मुलगा पण इथलाच आहे. ते असे 2-3 आठवड आहेत ते पण पोरं इथलेच आहेत नाही का गावातलेच आहेत. अच्छा अच्छा अच्छा. हा तर मग त्यांना सगळ्यांना एक खटे समोर घेऊन सगळं मग आपण बसून काहीतरी त्यातून मार्ग तर निघत. तुमच्या भावाला तर फसवले असेल त्यांनी, खोटं तर बोलले असेल असं तुम्हाला पण वाटतं. ते काय म्हणले तुम्हाला? तुम्ही म्हणता ना लग्न झालेलं आहे. बरोबर. हा मग तिने म्हणते लग्न नाही झालं. मग ते फोटो दाखवल्यानंतर तुमच्या भावाला पण कळेल ना. हा नाही नाही कळन ना. मग त्यानंतर फोटो काय यांचं काय होतं काय नाही हे सगळं आता ते बाहेर आल्याशिवाय हे दोघं समोर आल्याशिवाय काहीच नाही समजणार. राईट राईट राईट. आपण कसा अंदाज लावणार आहे का बघ काय झालेलं आहे काय नाही. हेच गोष्टी माझ्याकडे आता मी सामाजिक काम करत असतो पूर्ण भारतभर दादा, ते माझ्याकडे कंप्लेंट आले त्यासाठी विचारून बोललो काही समस्या आहे नेमकं काय मुद्दा आहे काय मॅटर आहे त्यासाठी विचारलो मी. ठीक आहे चालेल बिंदास, काय मदत लागल्यास तुम्ही पण मला कॉल करा, कॉल तुम्हाला मदत करू मी. पहिले अगोदर तुमच्या भावाला काढून घ्या पहिले, नंतर नाही मॅटर मिटून घ्या. ठीक आहे हो चालेल. ओके ओके ओके. हॅलो. अहो साहेब मॅडम, तुमचं अगोदर लग्न झालेलं आहे म्हणतात त्यांनी, त्यांच्याकडे प्रूफ आहे म्हणतात, त्यांचे तर पहिले अगोदर फोटो आहे म्हणतात. कशा बाबतीचे? तुमचं अगोदर लग्न झालेलं दाखव ना म्हणा त्याला प्रूफ. त्यांच्याकडे प्रूफ आहे म्हणतात. हा ना मग मी तुम्हाला सांगितलं काय आधी? हॅलो. तुम्हाला विचारलो ना मी तुम्ही तुमचं लग्न झालं का म्हणलं, तुम्ही नाही म्हणलो मला. लग्न झालेलं नाहीच आहे, मी कुठं म्हणले लग्न झालंय करून. त्यांच्या भावाकडे आहे ना टोटली फोटो व्हिडिओ वगैरे. भावाकडे मी तुम्हाला सांगते काय तो जो आहे ना व्यक्ती रंजित. हा तो आणि मी रिलेशन मध्ये होतो आधी. बर. आणि मग त्यानंतर जेव्हा तो असं झाला का त्रास. तुम्ही हे रिलेक्शन वेगळं म्हणताय, त्याच्याकडे लग्न झालेले फोटो आहे म्हणतात तुमचे मॅडम. लग्न झालेले? हा ठीक आहे. तर मी त्या म्हणला त्याला मी पूर्ण समजून सांगितलो. आणि दुसरी गोष्ट, मी पहिले अगोदर तुमच्या भावाला बाहेर काढा, नंतर नाही टॉर्चर वगैरे मॅटर वगैरे नंतर भांडणं करा तो म्हणलो. हो दादा माझा तेच प्रयत्न चालू आहे, मी कुठं टॉर्चर करतोय कोण मला काय पण बोलत असतात ते मॅडम. त्या मॅडम ना अहो ऐका ना, मी ह्यांच्यासाठी ना खोटं बोलत नाहीये, ह्यांच्यासाठी एवढं शांत बसलेले आहे ना. एक मिनिट ऐकून घ्या चैताली साहेब.
हाँ तुम्ही बोला ना. खराय, तुम्ही खराय, तुम्हाला स्वतःला माहिती आहे बरोबर. हा ना, म्हणून मग म्हणून एक तर मिनिट मी फोन ऐकून केला घ्या, मी. आजची दुनिया खूप वेगळी, एक कलयुग की वेगळं. हा ना, ब्लेम 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 लावणारे लावत असतात, हा. यासाठी ऐकून घ्या. तुम्ही पण तुमचा प्रयत्न करा तुमच्या नवऱ्याला बाहेर काढण्याचा. त्यांचा भाऊ पण त्याच्या भावाच्या नात्याने बाहेर चालू आहे. मग नंतर बाहेर निघाल्यानंतर ना काही ते विषय मिटवून घ्या. त्यांना अहो पण बोलल्यावर मी मी त्याला टॉर्चर तो नाही करत दादा, मी भावाला बाहेर काढण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणतात त्याने. तू खोटं बोलतोय. अहो मला सगळ्या पोरांनी सांगितले त्याचे भाऊ काय, त्याचा भाऊ काय बोलतो त्याला तिथे जाऊन. एक मी मिनिट भाऊळत ऐकून घ्या नाहीये ना. मॅडम, एक मिनिट ऐकून घ्या. आता तुम्ही तुमचा मुद्दा त्यांनी ऐकून काय घेतलो. आज नाही त्रास दिलेला? आज 3 वर्ष झाले आम्हाला त्रासच देत आहे, तरी आम्ही शांत आहे. साबळे मॅडम, तुम्हीच नाही आजच्या आजच्या कलयुग मध्ये, तुम्हीच नाही मुलीच्या ना असं नाही रडणारे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण भारतभरामध्ये अशीच असतात. एक बाजू सांगत असतात आणि एक बाजू ऐकून घेत असतात. मग तसं नाही, मी त्यांची पण बाजू अहो पण ऐकून घेतलो, आम्हाला, तुमची मी पण काय बाजू. म्हणते, नाही ना त्या मुली पैशासाठी येतात ना, पैशासाठी पैसा बघतात. मी पैशासाठी नाही ना आले. मी तुम्ही तो विचार करा ना, तुम्ही नाही 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 कसं मी मला विचार केलो, ऐकून घ्या. तुम्ही पूर्ण एकदम भावना तुमची क्लिअर आहे, मी समजून घेतलं बरोबर. पण ऐकून समजून घेताय का मी बोलतोय का ते? हॅलो, तुमचा आवाज कट होतोय दादा. तुमची भावना जी आहे ना पूर्ण क्लिअर आहे, तुमची भावना चांगली आहे, तुमच्या चांगल्या भावनांना बोलतोय बरोबर. हा बोला ना. मग त्यामध्ये जे तुमचे जे धीर आहेत ना, हा त्यांना वेगळं वाटतोय ठीक आहे. मग अगोदर तुम्ही काय करा, तुमच्या मिस्टरांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याकडून पण प्रयत्न चालू आहे. बाहेर निघाल्यानंतर ना टोटलीच मांडा ना त्यांच्या समोर जे खरं खोटं तिथे ठीक आहे. ते एवढ्या लवकर बाहेर निघण्याजोगा विषय नाहीये, त्यांना मोक्का लागलेला आहे. लागलेला मग तोपर्यंत बाहेर निघाल्यानंतर कळेल ना. पण मग ह्यांनी त्रास नाही ना द्यावा. मी माझ्या त्रासासाठी नाही फोन केलेला, माझ्या नवऱ्याला त्रास होतोय त्यांचा, म्हणून मी फोन तुमच्या केलेला आहे. तुमच्या नवऱ्याला सुद्धा त्रास देत नाही, मला माझा भाऊ आहे, मी कशाला त्रास देऊ त्यांना? तू तू भाऊ आहेस म्हणून इतक्या दिवस बदनामी केलीस का? असं तू म्हणतोय तुझ्याच तो? तोंडाने बदनामी केलीस ना. आम्ही नाही लोकांना सांगितलं मॅडम, जाऊन माझ्याकडून जेवढं होते ना तेवढं मी केलं बरोबर. आता तुम्हाला जर आणखीन तुम्हाला वेगळ्या पद्धतीने जर करायचं असेल, तुम्हाला आणखीन मार्ग सांगू, तुम्हाला जर तुमच्याकडे एव्हिडन्स असेल की टॉर्चर करतोय म्हणून ठीक आहे, तर जावा बिंदास पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तुम्ही अहो कम्प्लेंट मग करा. ते आपण तो विचार करतो ना, आपल्याला वाटतं ती कधी ना कधी, आज नाही एक्सेप्ट केलं उद्या तर एक्सेप्ट करणारच आहेत, ते त्यांना हा करणं भागच आहे असा हा विचार मी करते. पण ह्यांनी आमचा एवढा गैरफायदा घ्यावा हे नकोय ना. हे लक्षात ठेवा तुम्ही, ऐकून घ्या. हे जे आजची जे आहेत ना ही गोष्टी तुम्ही जे करतात ना, सगळ्याच्या फॅमिलीमध्ये असं असतात लक्षात ठेवा. ते कोणाचे नसते म्हणून सांगा. हा सगळ्याच्या गोष्टीमध्ये चाललेली, सगळ्या गोष्टी चाललेली असतात. तुम्ही एवढं मनावर टेन्शन घ्यायचं, लक्ष द्या एवढं मनावर घ्यायचं नाही. ज्या वेळेस येईल ना योग्य वेळी ते गोळ गोष्टी येईल ना, त्यावेळेस पूर्ण फाटा फुटून जातो निघतो गोष्टी यामध्ये, समोर येतीच लक्ष गोष्टी. हा येतात त्या गोष्टी बरोबर आहेत. हा सरळ आता काय, हा सरळ असा माणूस डायरेक्ट म्हणल्यावर इथं पहिलं लग्न झालेलं माझ्याकडे प्रूफ आहे, मग समोरच्याला मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी खड्ड्या झाल्या ना. बरोबर बरोबर. मग मी समजून माणसाने त्याला पण ना, बहीण आहे, त्याला बहीण नाही का? आहे ना त्याला पण बहीण. तेच सगळ्यांना असते. मी काय म्हणतो ऐकून घ्या, मी त्यांना समजून सांगितलेलं आहे आणि त्याच्या पुढे तसं काही करणार नाही त्यांना. आणि आणखी कुठं काय मदत लागेल